राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट कोरोना विरुद्धच्या लढ्याला देणार बळ. राष्ट्रवादीतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 2 कोटीची मदत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रत्येक आपत्तीत महाराष्ट्रातील जनतेच्या सोबत राहिला आहे आणि त्यासाठी सर्वोत्तरी सहाय्य करण्यास कटिबद्ध आहे. म्हणूनच कोरोना विरुद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टतर्फे 1 कोटी तर पक्षाच्या राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्याचे 1 महिन्याचे वेतन असे 1-2 कोटी रुपये आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आले. आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील, उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या रकमेचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादी मुंबई युवती काँग्रेसच्या अध्यक्षा अदिती नल्लावडे उपस्थित होत्या. महाराष्ट्रात कोरोना वाढत असताना लसीकरण महाराष्ट्राचं अत्यंत आवश्यक आहे आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये 18 वर्षापासून 45 वर्षाच्या वयोगटाला लस ही आपल्याला विकत घ्यावी लागणार आहे आणि त्याचा खर्च राज्य सरकारला करावा लागणार आहे. राज्य सरकारचा हा बोजा कमी करण्यासाठी सर्वांनीच पुढे आले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वेलफेअर ट्रस्टच्या वतीने आज 1 कोटी रुपयाचा धनादेश राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांना देण्यात आला. त्याचबरोबर 54 महाराष्ट्रातील विधानसभेचे सदस्य, विधान परिषदेचे सर्व सदस्य आणि सर्व खासदार यांचा 1 महिन्याचा पगार देखील आणखीन 1 कोटी रुपये हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री निधीसाठी देण्यात येतील. असे 2 कोटी रुपयाचा निधी या लसीकरणासाठी महाराष्ट्र सरकार जो खर्च करणार आहे त्यात मदत म्हणून राज्य सरकारच्या मुख्यमंत्री निधीला ट्रस्टच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात येईल, दिलेलं आहे. असं करत असताना महाराष्ट्रात सर्वांनाच आव्हान आहे की ज्यांना शक्य आहे आणि ज्यांना हा खर्च पेलणार आहे अशांनी या कार्यात सहकार्य केलं, हातभार लावला तर महाराष्ट्रातल्या सर्वच गोरगरिबांना ही लस मोफत देणं राज्य सरकारला सहजासहजी शक्य आहे. राज्य सरकारने तयारी केलीच आहे. राज्य सरकारवरचा बोजा कमी करण्यासाठी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छोटासा प्रयत्न. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.